नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम कॉलिंग कोकण मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अरबी समुद्राची पाण्यातली इकोसिस्टीम खूपच समृद्ध आहे, पण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरची पण इकोसिस्टीम खूप समृद्ध आहे. अगदी किनाऱ्याला लागून वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे, त्याच्यानंतर कासव, शंखशिंपले आपल्याला पाहायला मिळतात. अरबी समुद्राच्या कडेला फिरताना खडकांमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा अनेक प्रकारचे खेकडे दिसत असतील, पण ते कधी हाताला दिवसाला मिळत नाहीत. तुम्ही जरी पकडायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला बिलकुल हाताला लागणार नाहीत ते. तर ते जे खेकडे असतात ते रात्रीच पकडायला लागतात, आणि लाटांचा मारा सहन करत उभ्या खडकांमध्ये ते जे आहेत ते त्यांच्या कॉलनीज करून आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांचे पाय जे आहेत ते मात्र एकदम मजबूत असतात, आणि त्याचं जे मांस असतं ना ते पायामध्येच असतं. तर त्याचा आज आपण ब्लॉग बनवणार आहोत. आपल्याबरोबर अमोल म्हणून माझ्या मावस बहिणीचा मुलगा आहे, खूप सराईत आहे तो, फिशिंग पण चांगली करतो. त्याच्यानंतर खेकडे पकडणे तर त्याचा हातखंड आहे. आज रात्री आम्ही त्याच्याबरोबर सी क्रॅब तर ते आम्ही पकडणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप थरारक आणि एक वेगळा अनुभव असणार आहे. यूट्यूबमधला मला वाटतं सरपोळे कुर्ले बोलतात त्याला. तर हा पहिलाच ब्लॉग आहे. आता आम्ही चाललो आहे समुद्रातले सरपोळे कुर्ले पकडायला. मला वाटतं ह्याच्यावरती अजून कुठल्याही यूट्यूबरने ब्लॉग बनवला नसेल. तर फर्स्ट टाईम माझ्याबरोबर माझा वाचा आहे अमोल. हे बघा, वाट जी आहे ती खूप जंगलाची आहे. अमोल आता सांगत होता मला की इकडे वाघ पण असतो, एक बैल खाल्ला त्याने. आम्ही दोघंच जण आहे, तर खरोखर डेंजरस माहोल आहे. आमचे दोघं जण पुढे गेले आहेत, ते नक्की तिथेच गेले आहेत की अजून कुठे गेले आहेत ते मला माहिती नाही आहे. इथे जर असले तर ते आम्हाला भेटतील. खूप मोठी खडक आहेत आणि अमोल खूप फास्ट चालतो आहे. ह्या बघा किती घनदाट जंगल आहे. काम डेंजर काम आतापर्यंत सगळ्यात कठीण ब्लॉग. काय काय रिझल्ट येतील काय माहित नाही, तरी पण आम्ही तुमचा बेस्ट देऊचा प्रयत्न करणार. लय बेकार खडकट, काय की सांगू शकत नाही. पण काळी काळी खडकट नाईट मोड मध्ये काय दिसत आहे. अमोलान सुरुवात पण केली. लय मोठा खडा गया, समुद्र एकदम उधाणलेलो आहे. गाई दुसऱ्या एका कुर्ले खाल्ले, त्या कुर्ले हात मारलाय पण काही मिळाली नाही. ट्राय केलेलं आहे, जबरदस्त अनुभव. बापरे, हे बघा किती खेकडे आहेत. कमी धरलंय धरलंय. गड्डी आहेत पोरा. बापरे, लय उंच खडक आहे. पडाक लागले कुर्ल्याने, उडिया मारल्याने पाणी. अमोल तिकडे काम करतात, जोरदार काम चालू. अमोलचा समुद्र उधाणलेलो हा, तुम्ही आवाज ऐकू शकता. अमोल उचल, तुझं गाव मुलांना धरलं दाखव. शिरंगा दाखव ना, अशी असता अशी असता समुद्राची सरपोळी कुर्ली. अमोल आपल्या कामात व्हेरी सिरियस. रात्रीची शिकार करूची असली तर नशीब आणि मेहनत दोघांची पण साथ हवी. समुद्राच्या लाटाने कसं ब्राईट डायमंड सारखं फेस तयार केलं. नाही बघा अमोल, हे बघा इकडे काम करता, खडकावर सोडलो. एवढी मोठी लाट येली काय वरती रॉक्स होता. माका बघा
पकडले मी. 10 ग्रॅम प्रोटीन, 20 ग्रॅम प्रोटीन, चावले ते लय बेकार. हा मला बघ वाटतं मी चावल्या ना सर, दिसतोय का मला तर सोडायला लागणार हिला. तर काय माझ्या खरं नाही हे बघा, हे बघा मला कसं चावलंय तिने सोडून दिलं. खूप उंच खडक आहेत म्हणजे ऑलमोस्ट 25-30 फूट आणि त्याच्यातून मी आता वाट काढत चाललोय. अमोलाय तो किनाऱ्याच्या दिशेने चाललाय. हे बघा आता इथे मध्ये आलोय ना तर आवाज पण येत नाहीये समुद्राचा. पार करतोय. हा बघा खडक दिसतोय दोन्ही बाजूला मोठे खडक आणि मध्ये मी, त्याच्यामुळे समुद्राचा आवाज पण गायब झालेला. आता परत बघा सुरू झालाय. 20-25 फुटाचे एवढे मोठे अवाढव्य खडक आहे. खडकच ना केलंय बुळबुळीत, केलंच तर डायरेक्ट समुद्रात जाणार खाली. काय झालं तिला थोडी मोठी पकडली आम्ही. आंब्याचा वाक्य थोडा चेंज करून बोलतो. रात को शिकार करने के लिए किस्मत और कलेजा दोनों की जरूरत है. एका हातात कॅमेरा, एका हातात पकडली आहे, मोठी आहे एकदम. तिचे बाजूच्या नांग्या आहेत ना त्या जास्त स्ट्रॉंग असतात मधल्या नांग्यांपेक्षा. उभी डरा ना, उभी डरा ते कभी भी गिर सकते पियर ग्रिलच्या भाषेत. बापरे. और गिरेंगे तो हड्डी टूटना तो तय ही है. कॅमेराकडे जिता पकड लिया, दबोच लिया. देंगे लॉक करायचे. तू बैठी बैठी बघ म्हणजे मोठी खुली. अमोलची पिशवी बघा भरली आहे. अमोल आपल्या पिशवीत घालतोय बघ. पिशवी कशी पाटी बांधल्या ना बघा ती. कोमा कावले बाप. हा भर पिशवी. ही बघा अरेबियन कोस्टल लाईनच्या खडकामधली कुर्ली. किनाऱ्यावरची लोक खूप आवडीने खातात, खूप सुंदर चव असते. बाकी तशी मार्केटमध्ये पॉप्युलर नाही कारण लोकांना माहीत नाही, कारण थोडी साईज लहान असते त्याची आणि जे मांस असतं ते खूप आतमध्ये असं घट्ट रुतलेलं असतं, त्याच्यामुळे खायला थोडी डिफिकल्ट होते, पण खूप सुंदर चव असते. ही बघा केवढी मोठी गोंडी भरला आम्ही लगेच. किती रे यार, एक तास झालो. येऊ लागले एकदा हाय तरी कर आमच्या प्रेक्षकांका. ए चेहरा तरी दाखव. लय लास्ता बरगो आमचो, एक नंबर माणूस आहे. ह्याच्याबरोबर कॉम्पिटिशन नाही. जबरदस्त स्टॅमिनो, जबरदस्त मल्टीटास्किंग. अभ्यासात पाठी होतो तो यंदा अभ्यासात पण म्हणजे 10वीत 5 झालो. म्हणजे आता त्याचो सगळीकडे झेंडो फडकलो. आता खुश केल्या ना आपल्या. आणि याची रेसिपी पण आम्ही तुमका दाखवू त्याला. हे बाकीचे ऑर्डिनरी कुर्ले आहेत ना तसे त्याचं रसो रसो नाही करीत रसो. हा मसाल्यासारखं मसाल्यात भारी लागतात ना. हा अमोलने केवढी मोठी पिशवी भरली बघा. जवळजवळ 300-400 कुर्ल्या असतील छोट्या छोट्या, मोठ्या नसतात या कुर्ल्या. पण त्याचे जे साईडचे डेंगे असतात ना त्याच्यात मांस भरपूर असतं. आणि आम्ही या ठिकडीतून आता परत घरी चाललोय. ह्या कुर्ल्या आहेत त्या बाकीच्या कुर्ल्यांप्रमाणे साफ नाही करायच्या.
जशा आहेत तशाच वापरायच्या. इकडे समुद्र आहे पण काळोख केवढा आहे ना, आणि आमची कॅमेराची रेंज तेवढी नाही. आता तो झाला ब्लॅक सी. चालीर जमवल्या कळलात नाही. वाटले वाट खूप खतरनाक आहे बघा. हे बघा किती पायवाट आहे. गेलो तर डायरेक्ट खाली समुद्रात. दोन तीन हाडं पण फ्रॅक्चर होणार जर वाचलोच तर, कारण मोठी खडक आहेत. आमल्यांचं सीझन किती पर्यंत असता? कधी हा कधी कधी पण पावसात मिळत. मग तुमका 365 दिवस कालनाचा भागा शकता निस्त्याकाचा. हा तीनशे 365 दिवस भेटतात कुठले. मग कमी कधी होत? काय काय म्हणता? अंडी घालू. हाय ते अंडी घालू केली त्याच्यामुळे भरपूर मिळाले ना पटकन. हा फक्त रात्रीचेच गावतात, दिवसाच्या तुमका गावणार नाही. लय चप्पळ असतात तुम्ही बघितलं असणार. बीचला अशा असतात कुर्ल्या पण तुम्ही नुसतं त्याच्याकडे नजर टाकलास तरी ती गायब होता. आमल्याचे धन्यवाद मानूचे लागतील. एवढं जबरदस्त एक्सपिरियन्स तो देणार आपल्या प्रेक्षकांका, आपल्या व्ह्यूअर्स का. कॉलिंग कोकण असंच नवीन काय नाही काय घेऊन येणार, त्यामुळे कॉलिंग कोकणची व्हिडिओ तुम्ही नेहमी बघा. तुमच्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. हे घर येऊचे मेंगुणे आहेत. मेंगुणे मेंगुणे म्हणजे मऊ असत ना. त्यांनी घर येऊ फायदो गावता. कोंडी बिंडी माशे बिशे हे मारतो आम्ही. हा बघा एक हे असतं कुर्ले असत. थोडे अंकल घेतलं आणि थोडे भाऊजी करूला. काय म्हणतो? हे बघा सरपोळे कुर्ले आणल्या कागदे दिलं आणि तरी पण किती हद बघा. अजून आता लगेच शिजूक घेऊया. आजच्या दिवसाचा चांगलाच भागला. या कुर्ल्यांचा गुणधर्म म्हणजे कोमट पाण्यामध्ये ह्यांना टाकलं की लगेचच मरून जातात. 2 सेकंद जाते. थोडं पण टेम्परेचर ॲडजस्टमेंट जी असते प्राण्यांमध्ये तर ती या कुर्ल्यांमध्ये दिसत नाही. एकदम सेन्सिटिव्ह आहेत. समुद्रामध्ये मात्र खूप चालाकीने उड्या मारत असतात या खडकावरून आणि त्या खडकावरून. शेवटी त्यांचा तो हॅबिटॅट आहे. या कुर्ल्या थोडी मिरची पूड गरम मसाला आगूळ म्हणजे कोकमाचा जो रस असतो तो किंवा कोकम वापरा तुमच्याकडे आगूळ नसेल तर त्या पद्धतीत बनवा. एकदम रुचकर स्वादिष्ट असं हे मिश्रण व्यंजन होतं. आणि कॉलिंग कोकणचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. कॉलिंग कोकणला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.